पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा आहे। अशा या शहराला जुने पनवेल किंवा ओल्ड पनवेल म्हणू नका, तर पनवेल शहर असा याचा उल्लेख करा। यासाठी पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। आजूबाजूंच्या शहरांना नवीन ओळख मिळत असताना मग मला जुने पनवेल का बरं म्हणावे? माझ्या आजूबाजूला उपनगरीय विस्थापित होत असताना किंवा नवीन शहर उदयात येत असताना मला आनंद होतोय, परंतु माझ्या नावापुढे जुने पनवेल किंवा ओल्ड पनवेल लावल्याने मला वेदना होत आहेत, अशी आशियाची एक डॉक्युमेंटरी शनिवारी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली आहे। आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे या मोहिमेला मार्गदर्शन मिळाले आहे। मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव आणि मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेला पनवेलकर प्रचंड प्रतिसाद देतील अशी आशा सुमित झुंजारराव यांनी यावेळी व्यक्त केली आहे। पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर सुरू असलेल्या झंकार दांडिया नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या मोहिमेचे मनापासून स्वागत करून या मोहिमेत पनवेलकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे। या कार्यक्रमाला उद्योजक विलास कोठारी, प्रशांत पोतदार, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, प्रशांत झुंजारराव, माजी नगरसेवक राजू सोनी, रोशन ठाकूर, प्रवीण मोरबाळे, अमेय देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। मिडल क्लास सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी आपल्या पनवेलकरांसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा हातात धरलाय आणि आपल्या सर्वांनाच खरंच मनापासून वाटतं की माझं शहर त्या शहरानं काट टाकत राहावी आणि नवं नवं रूप हे सर्वांसमोर ठेवावं। आणि मी पाहत होतो की पनवेलची एक एक वैशिष्ट्य पाहताना तुम्ही कशा पद्धतीनं उल्लसित होऊन टाळ्या वाजवत होतात, त्यामुळे मला असं वाटतं की ही ओळख आपली जी आहे ही सातत्यानं जपली पाहिजे, पण त्याचबरोबरनं आपल्या पनवेल शहरापुढचं जुनं नाव हे निघून गेलं पाहिजे। पनवेल शहर हे पनवेलच राहिलं पाहिजे। ही सुमित तुमची संकल्पना अतिशय योग्य आहे, त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अशा जुनं पनवेल म्हणून ओळख सांगणाऱ्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आपला आपण विरोध शांतपणानं सन्मानानं पण प्रखरपणानं नोंदवला पाहिजे। तर तो नोंदवण्यासाठी आपण सगळ्या जणांनी सुमित आणि आमच्या या सर्व सोसायटी मित्रमंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना पाठबळ द्यावं, आपण आपापल्या स्तरावरती देखील ही मोहीम चालू करावी असं आवाहन करतो। मोठ्या संख्येनं आज आपण सारेजण या ठिकाणी जमलाय, खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट आहे की यावर्षी पहिल्यांदाच नवरात्रोत्सवामध्ये नऊ रात्रीमध्ये तीन रात्री या 12 वाजेपर्यंत आपल्याला हा उत्सव साजरा करता येणार आहे, त्यामुळे आपल्या सर्वांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे। हे उधाण असंच कायम राहावं आणि या सोसायटीच्या मैदानावरचा हा झंकार नवरात्रोत्सव आपल्या सर्वांना 16वं वर्ष आहे अशीच वर्षानुवर्ष या नवरात्रोत्सवानं आपल्याला आनंद देत राहावा यासाठी मनापासून शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण कधी जुने पनवेल बोलायचं नाही, आम्ही प्रयत्न करतोय। आज ही मुवमेंट इकडे चालू झाली आहे, प्रत्येकाने जर आपल्या घरातनं चालू केली की मी बोलणार नाही, कोणी ऍड्रेस विचारला मी सांगेन पनवेल, तरच हे होणार शक्य आहे। नाहीतर मी काही दिवसापूर्वी एक व्हॉट्सअप बघितला, रक्तदान शिबिर होतं, त्याच्यात ऍड्रेस लिहिलेला ओल्ड पनवेल रेल्वे स्टेशन। माझं डोकंच काम नाही केलं की कुठे हे स्टेशन, ओल्ड पनवेल स्टेशन। एकाचं फ्युनरल होतं, त्यांनी त्यांचा घरचा पत्ता दिला ओल्ड पनवेल। वाईट वाटतं, आपण आपल्या शहराला ओल्ड बोलतो आणि ओल्ड बोलून देतो। आपण खरंच एक निश्चय केला पाहिजे की आजपासून आपण कधीच ओल्ड पनवेल हा शब्द वापरला नाही पाहिजे। आपण एक अजून एक प्रयत्न करतोय की गुगल मॅप्सवर
आपल्या पनवेलचं नाव ओल्ड पनवेल आहे। आम्ही काही दिवसात एक लिंक शेअर करणार आहोत ज्याच्यामध्ये गुगलला अब्यूज असं आहे आणि ती मूवमेंट आपण स्टार्ट करणार आहोत की गुगलच्या मॅपवरनं ओल्ड पनवेल नाव निघून गेलं पाहिजे।